कंगनाचं समर्थन करणारे रिपाईचे नेते आणि खासदार रामदास आठवले यांनीही आता शिवसेनेला शिंगावर घेतलंय. कंगनाचं कार्यालय पाडणं चुकीचं आहे, शिवसेनेची कार्यालय देखील अनधिकृत आहेत, मग त्यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल आठवलेंनी केलाय. शिवसेना दाऊदला घाबरते असा टोला देखील आठवलेंनी लगावलाय. सर्वधर्मीय प्रार्थना स्थळं खुली करावी या मागणीसाठी रामदास आठवले दादरच्या चैत्यभूमीवरती आंदोलन करत होते, त्यावेळी ते बोलत होते. दाऊदचं जे आहे ते पाडावं अशा पद्धतीचे आदेश कोर्टाचे आहेत, पण दाऊदचं मात्र बांधकाम पाडलं जात नाही आहे. कारण दाऊदला हे सरकार घाबरते असं मला वाटतं, म्युन्सिपाल्टी सरकारला त्या दाऊदला घाबरते असं ते दिसतंय. त्यामुळे ते सगळेच बांधकामं तोडावीत. शिवसेनेची अनेक ऑफिसेस जी अनधिकृत आहेत ती तोडावीत. तर तुम्हाला खरोखर जर तुम्हाला इमानदारीनं काम करायचं आहे, या लोकशाहीमध्ये जर तुम्हाला इमानदारीनं आणि चांगल्या भावनेनं काम करायचं आहे, तर मग सगळं तोडलं पाहिजे.